कोल्हापूर येथील ऐतिहासिक गांधी मैदानासाठी मंजूर झालेल्या 5 कोटी रुपये निधीतून होणाऱ्या कामाचा शुभारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व शिवाजी पेठ परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, रणजित जाधव, तुकाराम साळुंखे, नगरसेवक राहुल चव्हाण, किशोर घाडगे, महिला आघाडी मंगल साळुंखे, पवित्रा रांगणेकर उपस्थित होते. 4000 कोटी रुपये या ठिकाणी मंजुरी त्यांनी आपल्याला दिलेले. पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवणार नाही अशा पद्धतीने एक योजना तयार होते. अशा अनेक योजना आहेत. खरं म्हणजे नियोजन मंडळ म्हणजे राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये DPC असते आणि त्या माध्यमातून मग जिल्ह्याचा विकास, शहराचा विकास, ग्रामीण भागाचा विकास हे शासन करतंय आणि त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला अशा पद्धतीचे वेगवेगळे हेड निर्माण करून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नियोजन मंडळाचा कार्याध्यक्ष नात्याने ज्यावेळी कोविड परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मला मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी एक वेगळी योजना तयार करून दिली. संपूर्ण राज्यभर मी फिरलो. 6 विभागामध्ये चाइल्ड स्पेशालिस्ट जे काही आपलं वॉर्ड करायचे त्या ठिकाणी चाइल्डसाठी विविध मशिनरी असेल सगळ्या गोष्टींची पूर्तता करून वेगवेगळे ICU युनिट देखील मी त्या ठिकाणी तयार केले. राज्याचं काम करत असताना कोल्हापूर जिल्ह्याला नेहमी झुकतं माप देण्याचा मी बांधवाला प्रयत्न केला. आपल्या सर्वांना माहिती आहे आज देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी देशाला महासत्ता बनण्याचं इंडिया ॲट द रेट 47 हे स्वप्न पाहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षाचं त्यांचं काम जर पाहिलं तर मला नाही वाटत त्या देशाला महासत्ता बनण्यापासून कोण रोखू शकेल. आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपली वाढलेली ताकद आपण नेहमी या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचतोय पाहतोय आणि खऱ्या अर्थानं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी इंडिया ॲट द रेट 47 म्हणजे 2047 साली आपला देश हा महासत्ता बनला पाहिजे यासाठी नियोजन सुरू केलेलं आहे. गांधी मैदानाच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी माझ्या समोर उपस्थित असणारे मान्यवर सर्व फुटबॉलपटू, फुटबॉल प्रेमी ज्यांचा उल्लेख आता शिवाजीराव जाधव महाराजांनी केला की आपल्या काळामध्ये आई वडील बूट चुलीत फेकून द्यायचे तर काय करायला आहेस बाबा हे खेळू नको अशा परिस्थितीमध्ये आपण फुटबॉल खेळला. खरोखर आपल्याला माझा सॅल्यूट आहे कारण आजकाल अनेक सोयीसुविधा आहेत, अनेक किट देणारे अनेक मंडळी आहेत, आमच्यासारखी नवीन बाहेरनं खेळाडू विकत घेणारी मंडळी आहेत पण त्या काळात तुम्ही मंडळाचं नाव ठेवण्यासाठी घरचा विरोध डावलून जे काही आपल्या मंडळासाठी काम केले त्यासाठी माझं या ठिकाणी सॅल्यूट आहे आपल्याला. खऱ्या अर्थानं कोल्हापूर आणि फुटबॉल प्रेम एक वेगळा आहे, फुटबॉल आणि कोल्हापूरचं एक वेगळं नातं आहे.